शाहूवाडी तालुक्यात पडलेला मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे तालुक्यात महावितरणचे 42 विद्युत खांब पडले होते, त्यामुळे 10 दिवस कांसा खोऱ्यातील 35 गावं अंधारात होती. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी भर पावसात जीवाची बाजी लावून पुराच्या पाण्यात उतरून वीज पुरवठा सुरळीत केला. विद्युत वाहिनीवर झाडं उन्मळून पडली होती. पुराच्या पाण्यात विद्युत तारांवर अडकलेला कचरा कर्मचाऱ्यांनी काढला. शाहूवाडी तालुक्यातील कांसा खोऱ्यातून 11,000 व्होल्टची विद्युत लाईन जाते, तसंच 33 केव्हीची लाईन देखील गेली आहे. मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळं काही खांब वाकले तर काही उन्मळून पडले होते. कांसा खोऱ्यातील वारणा नदीवरून जाणाऱ्या गावठाण वाहिनीवर झाड पडलं होतं. थावडे उपकेंद्रातील मुख्य लाईनवरील इन्स्टुलेटर खराब झाला होता. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पुराच्या पाण्यात उतरून मेन लाईन दुरुस्त केली. सोंडोली, उदगिरी, शित्तूर, वारुण, मालेवाडी, थावडे, खेडे, रेठरे या परिसरात मोठी झाडं विद्युत तारांवर पडल्यामुळं 10 गावातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. धोका ओळखून लाईनमन विकास सावंत यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीनं पुराच्या पाण्यातील विद्युत खांबावर चढून विद्युत प्रवाह सुरू केला. उपकार्यकारी अधिकारी व्हीपी अंधारे, शाखा अभियंता रोहित काटकर, किरण माने, गणेश सुतार, वायरमन राम घेवदे, सूरज कांबळे यांनी विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. महावितरणच्या जिगरबाज कर्मचाऱ्यांमुळे खंडित झालेला विद्युत पुरवठा सुरळीत झाल्यानं त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.